नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे मंगला बक्षी यांनी लिहिलेली कथा सखी सहनिवास। ही कथा तुम्ही जरूर जरूर लाईक करा, चॅनलवर जर पहिल्यांदा झाला असाल तर चॅनल सबस्क्राइब करा आणि सबस्क्राइबच्या बटन समोर जे घंटीचं आयकॉन आहे, चिन्ह आहे, ते नक्की प्रेस करा आणि त्याच्यावरचा ऑल हा पर्याय निवडा, म्हणजे मी कथा यूट्यूबवर माझ्या चॅनलवर अपलोड केली की ती लगेच तुम्हाला बघता येईल, ऐकता येईल तुमच्या मोबाईलवर। चला तर मग सुरू करूयात मंगला बक्षी लिखित सखी सहनिवास। नमस्कार, मी बापूराव जोशी, शाळेत बाप्पू, कॉलेजमध्ये बाप्प्या आणि नोकरीपासून आज तागायत बापूराव। बापूराव याच नावानं ओळख असल्यानं जन्मनाव कधी तोंडात येतच नाही बघा। असो, 10 वर्षापूर्वी सेवानिवृत्त झालो, मध्यमवर्गीय ते उच्च मध्यमवर्गीय इतकी मजल मारली, त्यामुळे स्वतःचं हक्काचं घर, दर महिन्याला व्यवस्थित पेन्शन, मध्यमवर्गीय स्वभावानुसार मी सुद्धा बऱ्यापैकी एवढी विमा वगैरे गुंतवणूक, अहो 3 मुलांची शिक्षण, लग्न कार्य सुद्धा करून ठेवलेली होती। आमच्या मिसेस सुद्धा नोकरी करत होत्या बरं का, त्यामुळे त्यांचाही चांगला हातभार लागला। आता एवढी प्रस्तावना एवढ्यासाठी केली की कुठलंही सांसारिक जबाबदारीचं ओझर नसल्यामुळे रिकामा वेळ आणि रिकामं मन असल्यानं हळूहळू कंटाळा यायला लागला। हां, पण मग तोही प्रश्न सुटला बरं का। आमच्या गणेशनगरच्या बगीच्यात समवयस्क ज्येष्ठ नागरिकांची ओळख झाली, पुढे ती पक्की झाली आणि त्यातून मी आणि माझी मिसेस आम्ही दोघांनी पुढाकार घेतला आणि स्वानंद ज्येष्ठ नागरिक मंडळाची स्थापना केली। झाली त्याला 8-9 वर्ष झाली। इतर मंडळांच्या प्रमाणे इथेही करमणुकीची साधनं, खेळ, सदस्यांचे वाढदिवस, ट्रिपा, भाषणं इत्यादी आम्ही करतो बरं का। प्रतिसाद चांगला आहे, पुरुष महिलांची संख्या बऱ्यापैकी आणि सुखवस्तू पुरोगामी विचारांची मंडळी असल्यामुळे अलीकडच्या काळात इतर ठिकाणांप्रमाणे आमच्याकडेही ज्येष्ठ पुनर्विवाह किंवा लिव्ह इन रिलेशनशिप ह्या योजनेला प्रतिसाद सुद्धा मिळायला लागला। अगं गंमत म्हणजे काय, वर्षभरात 2 लग्न जमली सुद्धा, सगळ्यांनी स्वागतच केलं, त्यामुळे आता सामूहिक चर्चेत हा विषय अजेंड्यावर असतो म्हणजे असतो। आणि एवढ्या उतार वयातला एकटेपणा घालवण्याचा एक वेगळाच प्रकार मला कळला, तो आमच्या मंडळातच बरं का, तेही 2 महिलांच्या बाबतीत। हो, त्या आमच्या नवीन सभासद होत्या, त्याबाबत मला जे कळलं ते मला खरं म्हणजे इथं सांगायचं आहे बरं का। त्यासाठी ही एवढी सगळी मोठी प्रस्तावना, सॉरी म्हणजे हे नमनाला मी घड्यापेक्षा जास्त वेळ तेल वाया घालवलं नाही ना, नाही असो असो। तर त्या दिवशी होता सोमवार, मी 5 वाजता मिसेस बरोबर स्वानंदवर येऊन पोहोचलो, कार्यालयाची दारं उघडीच होती, आत झाडझूड वगैरे सगळं झालेलं होतं, क्लार्क DDT टेबलापाशी रजिस्टर घेऊन बसलेले होते, लखोजी पाणी भरत होता। अरे हां, DDT म्हणजे देवदत्त दिगंबर तांबे। आता मला सांगा एवढं मोठं लांबलचक नाव कोण घेणार हो, सगळ्यांनी त्याला DDT करून टाकला, त्यालाही ते आवडलं बरं का। तर 15-20 मिनिटात 15-20 मेंबर जमले सुद्धा, कुणी पेपर कुणी पुस्तकं घेऊन बसले, काहींच्या गप्पा सुरू झाल्या, हळूहळू हॉलच्या मागच्या क्रीडांगणाकडे सगळे वळले, मी पण तिकडेच गेलो। मिसेस अगोदरच मैत्रिणींच्या बरोबर बाहेर जाऊन पोहोचली सुद्धा होती। 10 मिनिटानं लखोजी माझ्याकडे आला, मला म्हणाला, बापूराव ते DDT बॉल होत्या तुम्हाला। मी म्हटलं काय आहे, ना कोणी नवीन मेंबर आले, नाव नोंदणी करायची त्यांची, बरोबर तू हो पुढे, मी आलोच असं म्हणालो, बाकीच्यांशी थोडा बोललो आणि सभागृहात आलो। DDTच्या टेबलाजवळ 2 महिला खुर्चीवर बसलेल्या होत्या, मला बघितल्यावर त्या उभ्या राहिल्या, नमस्कार म्हणाल्या, मी पण नमस्कार केला त्यांना आणि त्यांना बसायला सांगितलं। काय मंडळाचा सभासद व्हायचा विचार आहे का, हो त्याच्यासाठी चालवत आम्ही, मी श्यामा पाध्ये आणि ह्या उमाताई देशमुख, दोघींमधल्या वयानं लहान असलेल्या महिलेनं सांगितलं। मी म्हणालो, अरे वा छान छान, तुम्हाला नक्की आवडेल आमचं मंडळ, DDT यांना फॉर्म दे, मंडळाचं परिपत्रक दे, फोटो दाखव, जागा दाखवा यांना, प्रवेश शुल्क मासिक शुल्क सगळं व्यवस्थित समजावून सांगा आणि नंतर सगळे मेंबर ग्राउंडवर आहे तिथे घेऊन या यांना, सगळ्यांशी आजच यांचा परिचय पण होऊन जाईल। मी बोलून वळलो तेवढ्यात कानावर शब्द आले,
अगं बाई भलतंच इन्स्टंट काम दिसतंय, फॉर्म हातात सुद्धा आला नाही आमच्या, तर अजून परिचय लगेच कॉन्फिडन्सला मानावं लागेल बरं का. किंचित मागे वळून मी बघितलं तर दोघीतल्या लहान श्यामाबाई बोलत होत्या. बाई स्मार्ट वाटले बरं का. ग्राउंडवर गेल्यावर वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीजमध्ये सगळे रमलेले होते. काही वयस्कर गप्पा मारत उभे होते. एक राऊंड मारला, मी खुर्ची उडून गप्पांमध्ये सामील झालो. नवीन मेंबरबद्दल बोलणार तेवढ्यात लखोजी त्या दोघींना घेऊन आला. ग्राउंडच्या एका कोपऱ्यात गोलाकार ठेवलेल्या खुर्च्या असतातच, इथे सगळ्यांना बोलवलं आणि हे दोघींकडे वळालो. काय झाली नोंदणी? ओहो, नावं नोंदवली, प्रवेश फी सुद्धा भरली. या ना बसा, सगळ्यांची तुमची ओळख करून देतो. दोघी जणी इतर महिलांच्या जवळ बसल्या. दोघींची औपचारिक ओळख करून दिली. श्यामापाध्ये आणि उमाताई दोघी मैत्रिणी, जवळजवळ राहणार आहे. श्यामाबाई बँकेतून आणि उमाताई शाळेतून निवृत्त झालेल्या. काही वर्षांपासून दोघीही घरी एकटे आहेत. उमाताईंचं स्वतंत्र मोठं घर आहे आणि श्यामाबाईंचा स्वतःचा फ्लॅट आहे. शिवाय फॅमिली पेन्शन, स्वतःची पेन्शन, यामुळे दोघींची आर्थिक बाजू भक्कम. उमाताईंना दोन विवाहित मुली आणि श्यामाबाईंचा मुलगा परदेशात विवाहित आहे हेही कळलं. स्वानंदबद्दल माहिती मिळाली आणि विरंगुळा म्हणून सभासद होण्यासाठी त्या आल्या. सगळ्यांनी आपापला परिचय करून दिला, त्या दोघींचं स्वागत केलं. काही दिवसात दोघी मंडळात अगदी मिसळून गेल्या. उमाताईंची श्री समर्थ रामदास स्वामींवर श्रद्धा. त्यांनी मनाच्या श्लोकांवरील हभप चारुदत्त आफळे यांचं भाष्य वाचून दाखवायला सुरुवात केली. हा उपक्रम सगळ्यांना मनापासून आवडला. त्यांनी काही भजनही शिकवली. मंडळातल्या पसारकरांनी स्वतःची हार्मोनियम आणून त्यांना साथ द्यायला सुरुवात केली. श्यामाबाई म्हणजे दिलखुलास बोलणं आणि बँकिंगमधलं चालतं बोलतं गाईडच. वयाच्या मानानं त्या लहान दिसायच्या. 2 दिवसापूर्वी मंडळाची वेळ संपली. जवळपास सगळे मेंबर परत गेले, पण डॉक्टर दीक्षित मात्र थांबलेले दिसले. मी म्हणालो, काय डॉक्टर साहेब, गेला नाहीत अजून? काही काम आहे का? डॉक्टर म्हणाले, हो, मला जरा तुमच्याशी बोलायचंय बरं का थोडं. आम्ही दोघं हॉलच्या कोपऱ्यात जाऊन बसलो. डॉक्टर दीक्षित शहरातले नामवंत स्पेशालिस्ट डॉक्टर, सध्या प्रॅक्टिस दुसऱ्या एका डॉक्टरवर सोपवून ते निवृत्त झालेले. 2 मुलं, पैकी 1 मिलिटरी आणि दुसरा संशोधक, दोघेही हुशार पण घरापासून लांब ना. त्यांच्या पत्नीचं 2.5 वर्षांपूर्वी निधन झाल्यामुळं डॉक्टर एकटे पडले होते. श्यामाबाई मंडळात आल्यापासून त्यांच्या मनात सुखी सेकंड इनिंगचा विचार यायला लागला. काहीतरी कारण काढून ते श्यामाबाईंशी बोलताना दिसायचे, पण त्यांना हा विषय काढणं काही जमत नव्हतं. म्हणून मी तो विषय श्यामाबाईंकडे काढण्याची जबाबदारी घ्यावी अशी डॉक्टरांची इच्छा. मलाही ते योग्य वाटलं आणि श्यामाबाईंशी याबद्दल मी बोलतो आणि कळवतो असा शब्द मी डॉक्टरांना दिला. घरी आल्याबरोबर श्यामाबाईंना फोन करून विचारावं असा विचार मनात आला होता. त्यांचा नंबर लावणार सुद्धा होतो, पण म्हटलं या गोष्टी फोनवर बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष त्यांच्या घरी जाऊन बोललं तर बरं. पत्ता विचारण्यासाठी मात्र मग फोन लावला. श्यामाबाईंनीच फोन घेतला. त्यांना जरा आश्चर्यच वाटलं, पण त्यांनी मला लगेच दुसऱ्या दिवशी बोलवलं, पत्ताही दिला. ठरल्याप्रमाणे बरोबर 3 वाजता मी त्यांच्या घरी पोहोचलो. बेल वाजवली, दारावरती नाव होतं सखी सहनिवास. तेवढ्या दार उघडलं, दारात उमाताई. अरे वा, उमाताई तुम्ही इथे? मी त्यांना विचारलं. हो, पण श्यामा आहे ना, या आत या, उमाताई म्हणाल्या. आणि मी त्यांच्या मागोमाग आत आलो. प्रशस्त जुन्या बांधणीच्या हॉलमध्ये सोफ्यावर बसलो छान. भरपूर प्रकाश, नीट नेटकेपणा, आधुनिक पण सौम्य अशी सजावट नजरेत भरत होती. तेवढ्या श्यामाबाई आल्या नेहमीच्या प्रकारे, हसऱ्या उत्साही. नमस्कार बाबूराव, फार शोधावं लागलं का? नाही हो, व्यवस्थित पत्ता दिला होता तुम्ही. तुम्ही बसा हा, बोलत मी जरा आत चहा पाण्याचं बघते, उमाताई म्हणाले. आणि उमाताई लगेच आतमध्ये निघूनही गेल्या. उगाच प्रस्तावनेत वेळ घालवण्यापेक्षा सरळ मूळ विषयाला हात घालावा असं मला वाटलं. म्हणून मी म्हटलं की एका महत्वाच्या विषयावर तुमच्याशी बोलायचं होतं आणि ते फोनवर बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष बोलावं म्हणून मी घरी आलो तुमच्या. नाही काही हरकत नाही, त्या निमित्तानं घरी तरी आलात. हे बघा, जे काय असेल ना ते मन मोकळेपणानं बोला. नाही हो हो, ते बोलणारच आहे मी. नाही पण थांबा बरं का, त्या अगोदर घरच्या लिंबाचं थंडगार सरबत घ्या. उमाताई हातात ट्रे घेऊन येताना म्हणाल्या. त्यांनी आमच्या हातात ग्लास दिले.
आणि एक ग्लास घेऊन त्या हे तिथेच बसल्या. आता ह्यांच्या समोर हा विषय कसा काढावा असा प्रश्न माझ्या मनात आला. आणि मुळात ह्या इथे कशा? वेगवेगळ्या घरात राहणाऱ्या या मैत्रिणी मंडळात सोबत येत असतील, पण इथे एकत्र कशा? कदाचित आज सुद्धा सहज आले असाव्यात असा समज होता माझा, पण त्या मात्र स्वतःच्या घरात वावरावं इतक्या सहजपणे तिथे वावरत होत्या. त्यांच्या समोर हा विषय काढायचा का नाही हा प्रश्न मला पडला. सहजच विचारलं मग, आज उमाताई पण तुमच्याकडे आहे त्यामुळे त्यांची पण भेट झाली आज. अहो उतार वयातला एकटेपणा तसा त्रासदायकच असतो, नाही का श्यामाबाई? आता माणसाची आयुष्य मर्यादा सुद्धा वाढली आहे. आयुष्याचा जोडीदार गेल्यानंतर एकाकी आयुष्य नकोसं वाटायला लागतं. त्यामुळे आता या उतार वया ज्येष्ठ नागरिक पुनर्विवाह किंवा लिव्ह इन रिलेशनशिपचा पर्याय पसंत करायला लागलेत, आणि चांगलंच आहे ते असं म्हणजे मला तरी वाटतं बरं का. मी माझा मुद्दा मांडण्याची प्रस्तावना केली आणि त्याचवेळी उमाताई आणि श्यामाताई एकमेकींच्याकडे बघून हसल्या. मी जरासा गोंधळलो, विचारलं का म्हणजे माझं काही चुकलं आहे का? नाही नाही बापूराव, तुमचं बरोबरच आहे अगदी. आणि मंडळात दोन तीन जणांनी हा पर्याय स्वीकारल्याचं कानावर आलं सुद्धा आमच्या. आम्ही वेगळ्याच कारणानं हसलो. तुमचा फोन आला, महत्वाच्या विषयावर बोलायचं आहे असं म्हणाला, तेव्हाच मी म्हणाले होते श्यामाला की बापूराव घरी येऊन बोलते म्हणाले ना म्हणजे ते बहुतेक तुझ्यासाठी स्थळ घेऊन येत असणार. आणि आता बोलता बोलता तुम्ही त्याच विषयावर आलात ना, म्हणून गंमत वाटली इतकंच. असं होय मग हरकत नाही, मी पण हसत हसत म्हणालो. पण उमाताई खरं म्हणजे श्यामाताईंनी या प्रस्तावाचा विचार करायला काय हरकत आहे मला सांगा, म्हणजे तुम्हाला काय वाटतंय? मला का नाही असं वाटतंय बापूराव, सरबत घेऊन खूप वेळ झालाय, आता चहा पोह्याची वेळ झालीय. मी आता जाऊन बाईंना सांगते, तुम्ही बोला की श्यामा आहे इथेच. उमाताईंचा चतुरपणा माझ्या लक्षात आला. श्यामाबाई म्हणाल्या, हे बघा बापूराव, इतरांनी काय करावं कसं वागावं हे सांगायचा मला अधिकार नाही, ती ज्यानं त्यानं ठरवायची गोष्ट आहे ना. आणि हा अगदी वैयक्तिक आणि खूप विचारपूर्वक निर्णय घेण्याची बाब आहे. प्रत्येकाचा स्वभाव, प्रत्येकाची आवडनिवड, परिस्थिती याचा विचार करून ही रिस्क स्वीकारणं आहे, नाही का? म्हणजे काय पूर्ण विचार करावाच लागतो ना, त्या दोन तीन महिने सहज जातात. आता हळूहळू त्याला समाज मान्यता सुद्धा मिळतीये. बापूराव एक विचारू का? श्यामाबाई म्हणाल्या. अहो वा अवश्य, सगळं कसं अगोदर क्लिअर व्हायला पाहिजे. माझा उत्साह वाढत होता बरं का. माझ्या माहितीप्रमाणे हा पर्याय स्वीकारण्यासाठी पुढे येणाऱ्या स्त्रियांचं प्रमाण किती आहे? मला वाटतं बापूराव पुरुषांपेक्षा नक्कीच खूप कमी असावं. हो श्यामाबाई, तुमच्या म्हणण्यात तसं तथ्य आहे, रागवू नका. पण काय आहे, स्त्रिया फार चिकित्सक असतात, लवकर निर्णय घेत नाहीत त्या. मला वाटतं बापूराव पुरुष एकटेपणाला घाबरतो कारण त्याला ती सवयच नसते ना. लहानपणीच नाही तर शेवटपर्यंत त्याची आई, बायको, मुलगी, सून पुरुष सत्ताक कुटुंब पद्धतीमुळे त्याला जपतात. त्याचा पुरुषी अहंकार झोजावत असतात, त्याचे सगळे लाड पुरवले जातात. त्यामुळे त्याला कोणत्या तरी स्त्रीवर अवलंबून राहायची सवय झालेली असते. मग जोडीदार गेल्यानंतर पुरुषाला एकटेपणा येतो, त्याला भयानक पोकळी जाणवायला लागते. त्यामुळे ह्या नवीन पर्यायाचं पुरुष स्वागतच करणार. याउलट स्त्रीला फक्त नवरा नाही, पूर्ण घर, संसार, स्वतःच्या सुखाचा विचार न करता शेवटपर्यंत सांभाळावा लागतो. आणि तोही एकटी नवर का? नोकरी करत असली ना तरी तिचा विचार करण्याची रीत परंपरेतच नाही. त्यामुळे जोडीदार अर्ध्या डावातून गेला तरी ती एकटी संपूर्ण संसार तडीला नेतेच नेते. त्यामुळे या पर्यायाची स्त्रीला फारशी जरूर नसते, तरी पण इतक्या तरुण वयात थोडाफार विचार करणं योग्य आहे. श्यामाबाई म्हणाल्या मला. मी म्हणालो, तुम्ही अगदी बरोबर बोललात श्यामाबाई, पण आजकाल काळ बदललाय हो, जीवनशैली बदलली आहे. सुखवस्तू घरात आपापली काळजी घेऊन तब्येत चांगली ठेवली जाते, त्यामुळे या निवृत्तीच्या काळात चैनीचं आनंदाचं जीवन जगण्यासाठी जोडीदार असावा असं वाटणं साहजिक आहे ना. आणि हे बघा बापूराव, मी माझं मत मांडते. ज्यांना याची आवश्यकता वाटते म्हणजे आधाराची, मानसिक किंवा आर्थिक सुद्धा, त्यांनी जरूर हा पर्याय स्वीकारावा.
नाही पण तुम्ही ह्या पर्यायाचा विचार करावा असं सुचवायला आलोय ना मी. त्याबद्दल तुम्ही तुमचं मत काय आहे ह्याचा विचार करा. बरोबर आहे बापूराव, पण आता गरज आहे चहा पोह्यांची. अहो एवढ्या गंभीर विषयावर बोलायचं म्हणजे दमायला होणार ना, जरा ब्रेक हवाच. बाई स्टुलावर ट्रे ठेवा, पाणी आणा, नंतर चहा आणा. खरंतर मला ब्रेक आणि चहा दोन्ही हवाच होता. आमच्या उमाताईला ना चर्चेत भाग न घेता चर्चेत ब्रेक कुठे द्यावा हे बरोबर कळतं बर का. श्यामाताईंनी बोलता बोलता पोह्याची बशी हातात घेतली. वेळ खूप झाला होता, अजून नक्की काय मनात आहे याचा थांग या बायका लागू देत नव्हत्या. पण माझ्या दृष्टीनं हा विषय आजच संपायला हवा होता. पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह या असेल ते असेल, या किती अँगलनं विचार करतात पुरुषांपेक्षा. एवढ्या वेळात दोन तीन पुरुष मी पटवले असते, पण या बोलतात तेही बरोबर आहे, नाकारता येत नाहीये. वा झकास, चवदार पोहे, मस्त लाडू आणि गरमागरम चहा, छान तरतरी झाली. आता उमाताई आता तुम्ही पण जॉईन व्हा बरं का आम्हाला, मी म्हणालो. म्हणजे काय, आता मी इथेच बसणार आहे काय म्हणताय. हे बघा उमाताई, तुम्हाला माहिती आहे मंडळात ज्येष्ठांचा पुनर्विवाह किंवा लिव इन रिलेशनशिप जुळवणं सुरू केलंय. तुमची नावं सुचवली तर चालेल का हे विचारण्यासाठी आज आलो मी तुमच्या घरी. तुम्ही एक ज्येष्ठांची संस्था चालवता, त्या दृष्टीनं अशा नवीन योजनांचा विचार करून त्या राबवण्याचा प्रयत्न करतो आहे बरोबर आहे. पण माझं वय झालंय मी नाही, पण श्यामाबद्दल तुमच्या मनात विचार येणं हे स्वाभाविक आहे. पण बापूराव अहो आम्ही एकट्या कुठे आहोत, एकटेपणावरचा उपाय म्हणून तर आम्ही दोघी कधीच्या एका घरात बरोबर राहतोय मैत्रिणी म्हणून. तुम्ही इथे आल्याबरोबर मला बघून चकित झालात ना, साहजिक आहे. आम्ही दोघी वयानं लहान मोठे असलो तरी एका घरात गेल्या 1.5 वर्षांपासून आम्ही राहतोय अगदी आनंदाने. त्यामुळे आमच्या एकटेपणाचा प्रश्न आम्ही असा सोडून टाकलाय. उमाताईंनी मला धक्काच दिला, माझ्याही नकळत मी रिॲक्ट झालो. दोन बायका न भांडता एकत्र राहू शकता तुम्ही? यावर दोघी जणी एकमेकांना टाळी देत हसतच सुटल्या. मी बघत राहिलो, मुळात खजील झालो मी. वा वा वा, बोलला बोलला जातीवंत पुरुष एकदाचा बोलला बापूराव. अहो स्त्रिया जमिनीपासून आकाशापर्यंत पोहोचल्या, स्वयंपाक घरापासून देशाचं सीमारक्षण करायला लागल्या, तरीही त्या भित्र्या भांडखोर, अव्यवहारी, विनोद न कळणारी, नाजूक, हा समज तुमच्यासारख्या सुशिक्षिताला का असावा. पुरुषच काय तो तिच्या कुंकवाचा धनी, मालक आणि रक्षण करता, या गोड गैरसमजात आजही पुरुष समाज असावा. जाऊ दे या वादात नको पडायला. तर मुद्दा हा आहे की आम्ही दोन बायकाच एकत्र कशा राहायला लागलो. श्यामाबाई बोलतच होत्या, त्या म्हणाल्या उमाताई इथे अनेक वर्षांपासून राहतात, मी मात्र बाहेर गावाहून आल्यावर यांच्या जवळच्या फ्लॅटमध्ये राहायला आले एकटीच. एकाच एरियात राहत असल्यानं ओळख झाली, छान मैत्री झाली, एकमेकींकडे जाणं येणं, बाहेर जाताना सोबतीनं जाणं, अडीअडचणीला मदत करणं हे सुरू झालं. मग हा विचार सुचला आम्हाला, आम्ही दोघीही आर्थिकदृष्ट्या सक्षम, गरज होती ती फक्त एकमेकींना समजावून सांभाळून घेण्याची. जवळीक वाढली ना तशी आम्ही हक्कानं एकमेकींची मदत घ्यायला लागलो, एकमेकांकडे मनमोकळी करायला लागलो, नाही का उमाताई? हो ना. खरं म्हणजे त्यावेळी मी पण तिला पुनर्विवाहाचा विचार सुचवला होता, पण तिला त्या फंदातच पडायचं नाही स्पष्ट सांगितलं तिने मला. आणि खरं सांगू का बापूराव, जवळजवळ 40-45 वर्ष संसार केल्यानंतर पुन्हा संसारात पडण्याचा उत्साह नसतोच हो. स्त्रीनं जुनी नाती तोडून किंवा दूर सारून नवीन नाती, नवी वर्षानुवर्ष ज्या घरात संसार केला तेही सोडून पुन्हा एकदा नव्या घरात प्रवेश करून नवीन पुरुषाबरोबर नातं जोडायचं हे वाटतं तितकं सोपं नाही आहे बापूराव. पहिल्या संसाराच्या आठवणी सहजासहजी विसरणं कठीण असतं तिला, म्हणून मी तिला फारसा आग्रह नाही केला. शिवाय एकदा हे लग्न केलं ना की तिची फॅमिली पेन्शन बंद होणार, तिच्या नावावर झालेलं घर, इतरही काही संपत्ती कदाचित मुलांना द्यावी लागणार, आणि दुर्दैवानं पुन्हा तिच्यावर एकटं राहायची वेळ आली तर तिने मग राहायचं कसं.
आणि उतार वयात दोघांच्या सवयी आवडीनिवडी स्वभाव अपेक्षा समजून घेण्याचा उत्साह आणि ती शक्ती आणायची कुठनं? म्हणूनही मी श्यामाला जास्त आग्रह नाही केला. आणखीन एक सांगू का बापूराव, लग्न करून आलेली बाई सुरुवातीला उभारीच्या वयात बाई असते पण नंतर ना त्या बाईची आई होते बरं का. अगदी नवऱ्याच्या चुका दोष याच्याकडे सुद्धा ती मातृत्वाच्या नजरेनं बघायला लागते म्हणून ती हा नवा संसार नाकारत असते. माझा वैयक्तिक हेतू मात्र असा आहे की संसाराच्या रगाड्यात ज्या गोष्टी करायच्या राहून गेल्या आहेत ना, म्हणजे माझ्या बकेट लिस्ट मधल्या, त्या मी करून टाकायचं ठरवलंय. हातपाय हालतायत, शरीर साथ देत आहे ना, तोपर्यंत उरकायचं सगळं. म्हणजे बघा ना, लेखन वाचन गप्पा टीव्ही समाजकार्य, त्यामुळे विवाहाच्या बंधनापेक्षा मला मैत्रीचं बंधन सोयीस्कर आणि आवडीचं वाटलं. आणि मग मी उमाबाईला म्हटलं की आपल्या दोघींची आपापली नाती जपून ठेवूया, आपण मैत्रिणी म्हणून एकत्र राहूया. माझा फ्लॅट तुझ्या मोठ्या घरापेक्षा लवकर भाड्यानं देऊ शकतो आपण. वैयक्तिक खर्च ज्यांनी त्यांनी आपला करायचा, घर चालवायचा खर्च आपण दोघी मिळून वाटून घेऊ. घरातली सगळी कामं त्याच्यासाठी नोकर बाई ठेवू. आणि बापूराव बाईचं बाईचं मन ओळखू शकेल, अडीअडचणीत आजारात सेवा करायला ती संकोच करणार नाही. मग त्यासाठी आम्ही मैत्रिणींनी एकत्र राहायचा निर्णय घेतला. एवढं बोलून श्यामाबाई थांबल्या. मी थक्क होऊन फक्त ऐकत होतो. दोघींच्या चेहऱ्यावरचा आनंद आत्मविश्वास उत्साह मी बघत राहिलो. बायका इतक्या अँगलनं जीवनाचा विचार करतात आणि आम्ही तुला काय कळतंय म्हणून सतत त्यांना गप्प करतो. तेवढ्या उमाताई उठल्या, श्यामाबाईंच्या जवळ आल्या. जवळ बसल्यावर श्यामाबाईंच्या हातात हात घालून म्हणाल्या, बापूराव बायका बायका वाद कशावरनं होता तो? कामावरून, पुरुषावरून किंवा पैशांवरून? बरोबर आहे की नाही? यापैकी एकही कारण आमच्या दोघींच्या मध्ये येणार नाही याची सोय करून टाकली ना आम्ही. आणि समज आमचं नाहीच पटलं तर परत जायचा मार्ग मोकळा आहेच, नाही का ग श्यामा? अगदी बरोबर हो माताई. पण आज आम्ही दोघी गुण्या गोविंदानं आमच्या सखी सहनिवास मध्ये नांदतो. बरोबर आहे ना बापूराव? नाही अहो, तुम्ही दोघींनी मला बोलायला जागा ठेवली आहे का? अहो मला म्हटलं तर लिव्ह इन रिलेशनशिप पेक्षा ना तुमची लिव्ह इन फ्रेंडशिप जास्त सोयीस्कर वाटली बरं का ताई. आता अगदी उद्या हा विषय मांडतो मंडळात. बघा तुम्ही, बघा तुम्हा दोघींचं हार्दिक अभिनंदन बरं का, आणि ऑल द बेस्ट तुम्हाला दोघींना. आता निघायला हवं, येतो मी. असं म्हणून मी तिथून निघालो. मंडळी, म्हटल्याप्रमाणे मी तुम्हाला सगळं सांगितलंय बरं का. हा अच्छा, नमस्कार, धन्यवाद. संपूर्ण कथा ऐकलीत याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. कृपया दीपक रेगे हे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलचं आयकन प्रेस करा आणि त्यातला ऑल हा पर्याय निवडा जेणेकरून मी रोज सकाळी कथा अपलोड केली की ती पहिल्यांदा तुम्हाला ऐकता येईल तुमच्या मोबाईलवर. धन्यवाद.